हेलो स्टूडेंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आपण या लेक्चरमध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग फॉर TYBCOM MCQ प्रिपरेशन याचं लेक्चर घेणार आहोत। डियर स्टूडेंट्स, हा लेक्चर थोडा वेगळ्या पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे। यामध्ये आपण सध्या दोनच चॅप्टर टाकलेले आहे। पहिला चॅप्टर अकाउंटिंग स्टँडर्ड आणि सेकंड चॅप्टर फायनल अकाउंट फॉर बँकिंग कंपनी। हे दोन चॅप्टर आपण आज कवर करणार आहोत। येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण उर्वरित जे चॅप्टर आहेत ते देखील कवर करणार आहोत। सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला। इट्स मोटिवेशन फॉर मी। सो नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि जी काय तुमची रिक्वायरमेंट असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाकत चला। त्याचबरोबर आपण या अगोदर रेशो ॲनालिसिस, इन्कम टॅक्स, त्याचबरोबर मार्जिनल कॉस्टिंग, एमलॉ या वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओज अपलोड केलेले, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथे जाऊन तुम्ही नक्की लिंक बघा। चला तर वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया। ॲडव्हान्स अकाउंटिंग फॉर TYBCOM। बघा या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिसेल। बघा फार कमी वेळेत आपण खूप काही या दोन चॅप्टरबद्दल शिकणार आहोत। मी 100% गॅरंटी देतो की या पद्धतीने तुम्ही जर स्टडी केला तर नक्की तुम्हाला प्रॉपरली एक्झामला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। सो सुरुवात करूया आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्सपासून। बघा अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हा कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, 7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, 8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट, 15 एम्प्लॉई बेनिफिट रिसिव्ड, 7 सेगमेंट रिपोर्टिंग अँड 18 रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर। लक्षात घ्या, आपण नियर अबाउट या ठिकाणी 7 ते 8 आपण सध्या हे अकाउंटिंग स्टँडर्ड घेतलेले आहेत। याच्यावरती कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे लक्षात घ्या, असं म्हटलं जाऊ शकतं AS3 इज डील्स विथ, अकाउंटिंग स्टँडर्ड 3 इज डील्स विथ। म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हा कोणता आहे? तर दॅट इज कॅश फ्लो स्टेटमेंट। ओके, सो लक्षात घ्या, हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही। सर्व तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत लक्षात ठेवायचे, पाठ करून ठेवायचे, कारण 100% याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन असणार म्हणजे असणारच। सो लक्षात घ्या, हे प्रत्येक असं विचारलं जाऊ शकतं। फॉर एक्झाम्पल, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज गिवन इन -- स्टँडर्ड, सो ॲन्सर इज अकाउंटिंग स्टँडर्ड 7। उलटा पालटा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी करा। पुढे जाऊया, पुढचा आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 19 इज डील्स विथ लीजेस। सो असं म्हटलं जाऊ शकतं, लीजेस इज डील्स विथ -- अकाउंटिंग स्टँडर्ड, सो इट इज गिवन इन अकाउंटिंग स्टँडर्ड 19। सो अकाउंटिंग स्टँडर्ड 20 अर्निंग पर शेअर, 21 कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, 22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, 24 डिस्कंटिन्यूड ऑपरेशन्स अँड 25 इंटरिम फायनान्शियल रिपोर्टिंग। लक्षात घ्या, एवढे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड हे तुमच्या सिलॅबसमध्ये दिलेले, सर्व तुम्हाला रिमाइंड करून ठेवायचे, याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। 100% याच्यावरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार। पुढे जाऊया आपण। बघा, काही इम्पॉर्टंट टर्म्स मी या ठिकाणी काढून ठेवलेल्या आहे, हे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, एका पेजवर नोट डाऊन करून ठेवा, कारण स्क्रीनशॉटमध्ये वेगवेगळे फोटो तुमचे येत राहतील आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या प्रॉपर कन्सेप्ट ह्या भेटणार नाही। स्टडी तुम्ही असाच करायचा आहे, जे तुम्ही रीड करताय त्यातला मेन पार्ट एका ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे MCQला प्रॉब्लेम येणार नाही। बघा, महत्त्वाच्या कन्सेप्ट काय काय लक्षात ठेवायचे लिहून ठेवा। रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट, दॅट इज 1934, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949। लक्षात ठेवा, रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट म्हटलं की 1934 आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा 1949 आहे। बघा, पुढे जातोय आपण, सेक्शन म्हटलेलं आहे, सेक्शन 5B। काय सेक्शन 5B मध्ये?
तर इट इज अ डेफिनेशन ऑफ बँकिंग. डेफिनेशन ऑफ बँकिंग इज गिवन इन सेक्शन 5B. लक्षात ठेवायचं आहे, डेफिनेशन ऑफ बँक, डेफिनेशन ऑफ बँक इज गिवन इन सेक्शन 5B. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, इन डेफिनेशन ॲज पर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, डेफिनेशन ऑफ बँक इज गिवन इन डॅश डॅश सेक्शन. सो दॅट इज सेक्शन 5B. क्लिअर आहे? नेक्स्ट सेक्शन 8 कसला आहे बघा, रेस्ट्रिक्शन्स ऑन बिझनेस ऑफ बँकिंग कंपनी. रेस्ट्रिक्शन्स ऑन बिझनेस ऑफ बँकिंग कंपनी, काही रेस्ट्रिक्शन्स सांगितलेलं आहे त्या संदर्भातला हा सेक्शन आहे, सेक्शन 8. रेस्ट्रिक्शन्स काय काय बघा, काय काय बंधनं आहे, तर ते बंधनं आपण बघतोय. फर्स्ट रेस्ट्रिक्शन ॲज पर सेक्शन 8 ऑफ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, काय रेस्ट्रिक्शन आहे बघा, नो बँकिंग कंपनी कॅन होल्ड शेअर्स इन एनी कंपनी अदर दॅन इट्स ओन सबसिडरी कंपनी ऑफ ॲन अमाऊंट एक्सिडिंग 30%. बघा, रेस्ट्रिक्शन्स बंधन घालून दिलेलं आहे बँकांना ॲज पर सेक्शन 8. काय बंधन घालून दिलेलं आहे, कोणतीही बँकिंग कंपनी 30%पेक्षा जास्त इतर कंपनीच्या शेअर्समध्ये होल्डिंग, म्हणजे शेअर्स होल्ड करू शकत नाही. जर ही कंपनी सबसिडरी कंपनी असेल स्वतःचीच, तर मात्र होल्डिंग करू शकतं. मात्र अदर दॅन सबसिडरी कंपनी ऑफ बँकिंग 30%पेक्षा जास्त होल्डिंग करू शकत नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया आपण. व्हेरी इम्पॉर्टंट काय सांगितलेलं बघा, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 की बाबा, ज्या नॉन बँकिंग ॲसेट आहे, ज्या नॉन बँकिंग ॲसेट आहे, ह्या सर्व नॉन बँकिंग ॲसेट तुम्हाला शेड्यूल नंबर 11 की जो बॅलन्स शीटमधील शेड्यूल आहे, याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी दाखवायचं आहे. लक्षात घ्या, सर्व नॉन बँकिंग ॲसेट यू मस्ट रिक्वायर टू रेकॉर्ड अंडर शेड्यूल नंबर 11. ओके, बँक फायनल अकाउंटचा जो शेड्यूल आहे 11-11, याच्यामध्ये तुम्हाला नॉन बँकिंग ॲसेटचं रेकॉर्ड करायचं आहे, हे कंपल्शन घालून दिलेलं आहे तुम्हाला. पुढे जाऊया, सेक्शन 12 बघा कसला आहे. शेड्यूल वेगळं आणि सेक्शन वेगळं हे देखील लक्षात घ्या. आपण सेक्शन बोलतो आहे आता, सेक्शन 12 कशाचं आहे, कॅपिटल स्ट्रक्चर. डिअर स्टुडंट्स, हे 3 पॉईंट फार महत्त्वाचे, लक्षात घ्या. कॅपिटल स्ट्रक्चरमधील 3 पॉईंट आपण विचार करतो आहे. पहिला, द सबस्क्राइब्ड कॅपिटल ऑफ बँकिंग कंपनी नॉट लेस दॅन 50% ऑफ ऑथराइज कॅपिटल. याच्यावरती प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. द सबस्क्राइब कॅपिटल ऑफ बँकिंग कंपनी नॉट लेस दॅन -% ऑफ इट्स ऑथराइज्ड कॅपिटल. सो दॅट इज 50%. हे कुठे सांगितलेलं आहे आपल्याला, सेक्शन 12 कॅपिटल स्ट्रक्चर याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण, इट्स पेड अप कॅपिटल नॉट लेस दॅन, इट्स म्हणजे बँकिंग कंपनीचे, बँकिंग कंपनीज पेड अप कॅपिटल नॉट लेस दॅन 50% ऑफ इट्स सबस्क्राइब कॅपिटल. तुम्ही काळजीपूर्वक, तुम्ही इथे लक्ष देणं अपेक्षित आहे. 50% कॅपिटल आपल्याला सांगताय, हे दोघंही पॉईंट व्यवस्थित. आणि थर्ड आहे, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, वोटिंग राईट ऑफ एनी सिंगल शेअर होल्डर शुड नॉट बी एक्सीड 1%. एका सिंगल, एका इंडिव्हिज्युअल शेअर होल्डरचे वोटिंग राईट 1%पेक्षा जास्त असता कामा नये. ओके, हा महत्त्वाच्या टर्म्स आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओके, पुढे जाऊया आपण, सेक्शन 29 बघा कसला दिलेला आहे. सेक्शन 29 आहे रिझर्व फंड. काय सांगितलेलं आहे सेक्शनमध्ये, मिनिमम 20% ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व फंड. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा कसा MCQ तयार होऊ शकतो, यामध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, मिनिमम -% ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व फंड, ऑर मिनिमम अमाऊंट ऑफ रिझर्व फंड ट्रान्सफर टू, मिनिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व फंड इज -. सो दॅट इज 20%, लक्षात घ्या. नेक्स्ट सेक्शन 17, दॅट इज रिलेटेड टू स्टॅट्युटरी रिझर्व.
स्टॅट्युटरी रिझर्व तुम्हाला कमीत कमी 20% ठेवायचं आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, बँकिंग कंपनी रिक्वायर टू कीप स्टॅट्युटरी रिझर्व ॲटलीस्ट --% सो दॅट इज 20%. सेक्शन 42 ऑफ RBI रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 कसला आहे बघा, हा कॅश रिझर्वच्या संदर्भात आहे. यामध्ये शेड्यूल बँक शूड मेंटेन विथ रिझर्व बँक ॲटलीस्ट कमीत कमी 3% ऑफ इट्स टोटल टाईम डिमांड लायबिलिटीज, कमीत कमी 3% टोटल टाईम लायबिलिटीची जी डिमांड आहे याच्या. फार महत्त्वाचं आहे बघा खाली, रिझर्व बँक ऑफ इंडिया हॅज अ पॉवर टू रेज द कॅश रिझर्व अप टू 20%. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. रिझर्व बँक हॅज अ पॉवर टू रेज कॅश रिझर्व अप टू --% दॅट इज 20%. पुढे इम्पॉर्टंट थिंग्स, बॅलन्स शीट, फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी, याच्यामध्ये जे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो, या बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे त्याच्या संदर्भातील महत्त्वाचं आहे. हे बॅलन्स शीट सेक्शन 29 नुसार आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरं, इट इज अ थर्ड शेड्यूल, शेड्यूल नंबर 3 लक्षात ठेवायचं आहे. बॅलन्स शीट शेड्यूल नंबर 3 आणि फॉर्म ए, ह्या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहे. याच्यावरती 100% प्रश्न येणार. काय कसा प्रश्न येऊ शकतो, बॅलन्स शीट ऑफ बँक फायनल बँक अकाउंट ऑर फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी इज गिवन इन फॉर्म --. सो ABCD ऑप्शन असेल, तुम्हाला प्रॉपर फॉर्म ए हा ऑप्शन चॉईस करायचा आहे. किंवा बॅलन्स शीट इज गिवन इन --. शेड्यूल, सो दॅट इज थर्ड शेड्यूल. आणि बघा, बॅलन्स शीटमध्ये टोटल 12 शेड्यूल्स दिलेले आहेत, ते शेड्यूल आपण पुढे डिस्कस करूया. बॅलन्स शीटमध्ये टोटल 12 शेड्यूल आहे, 12 शेड्यूल आहे, ते पुढील प्रमाणे बघा. त्यामध्ये 1 ते 5 जे आहे ते लायबिलिटीच्या संदर्भात आहे, कॅपिटल अँड लायबिलिटीच्या संदर्भातील पहिले 1 ते 5 हे शेड्यूल आहे, तुम्हाला इथे दिसतील बघा. 1 ते 5 जे आहे दॅट इज रिलेटेड टू दी लायबिलिटी, लायबिलिटीच्या रिलेटेड शेड्यूल आहे. मग पहिला कॅपिटल, सेकंड रिझर्व अँड सरप्लस, डिपॉझिट, बॉरोविंग्स वगैरे वगैरे, या पद्धतीने 12 शेड्यूल दिलेले आहे. अगेन मी सांगतो, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. बघा इथे तुम्हाला फॉर्म वगैरे दिसेल, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, किंवा तुमच्या बुक्समध्ये देखील हे आहे. सो हे 12 शेड्यूल जे दिलेले आहेत याचे हेडिंग्स प्लस या प्रत्येक शेड्यूलमध्ये कुठले कुठले आयटम येतात हे सर्व तुम्हाला स्टडी करायचं आहे. शेड्यूल नंबर 1 जे कॅपिटल आहे, ह्या कॅपिटलमध्ये काय येतं. शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटी जो आहे, ह्या कॉन्टिंजंट लायबिलिटीमध्ये काय येतं हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. कारण MCQ टाईप क्वेश्चनमध्ये काय प्रश्न विचारतील याचा आपण अंदाज करू शकत नाही. आणि रिअली इट्स व्हेरी इझी, खूप सोपं आहे, कारण आपल्याला माहिती आहे ते शेड्यूल तुम्हाला पाठ करायचे, त्या शेड्यूलच्या अंडर काय काय पॉईंट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया आपण. यामध्ये तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म बी आहे, आणि त्यामध्ये शेड्यूल येतात, शेड्यूल नंबर 13, 14, 15 अँड 16. टोटल शेड्यूल आहे 16, त्यापैकी 12 शेड्यूल हे बॅलन्स शीटचे आहेत आणि उर्वरित 4 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे. ओके, बघा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे. इथे देखील तुम्हाला 13, 14, 15, 16 हे शेड्यूल कुठले लक्षात ठेवायचे, त्याचबरोबर ह्या प्रत्येक शेड्यूलमध्ये काय आयटम येतात. उदाहरणार्थ इंटरेस्ट अर्नमध्ये काय येतं, शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. काही MCQs, एक सॅम्पल MCQs मी घेतलेले आहेत की बाबा तुम्ही स्टडी कसा करावा. आपण जे आत्तापर्यंत स्टडी केले, 2 चॅप्टर आपण बघितले, एक अकाउंटिंग स्टँडर्ड आणि दुसरा फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी. ओके, सो या 2 चॅप्टरच्या रिलेटेड कसे प्रश्न पडू शकतात आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1, बँकिंग कंपनी इन इंडिया इज गव्हर्न बाय --. सो ॲन्सर इज बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. अँड ॲसेट बिकम नॉन परफॉर्मिंग वेन इट कीजेस, लक्षात ठेवा वर्ड कीजेस टू जनरल
जनरेट इनकम टू दी बैंक. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सर्व प्रश्नांचे. नेक्स्ट, एवरी बँकिंग कंपनी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया शाल ट्रान्सफर टू द रिझर्व फंड ए सम इक्विवॅलेंट नॉट लेस दॅन डॅश डॅश आउट ऑफ टोटल बॅलन्स ऑफ प्रॉफिट इच इयर. आपण या अगोदरच थेरी बघितलं, तेव्हा बघितलं की प्रॉफिट जो जनरल रिझर्वला रिझर्व फंड याच्या दोनच वर्ड महत्त्वाचे आहे. बघा, क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग देखील महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे बघा, ट्रान्सफर टू रिझर्व फंड, प्रॉफिट ऑफ इच इयर, हे दोनच वर्ड फार महत्त्वाचे आहे. ट्रान्सफर टू रिझर्व फंड, प्रॉफिट ऑफ इच इयर, दॅट इज 20%. आपण या अगोदर डिस्कस केलं आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू डॅश डॅश कमिटी, इन्कम फ्रॉम नॉन परफॉर्मिंग असेट शुड नॉट बी रेकग्नाइज ऑन अक्रुअल बेसिस बट शुड बी एन इन्कम ओनली ऑन ॲक्च्युअल बेसिस. बघा, इन्कम हा तुम्ही ॲक्रुअल बेसिसने न घेता ॲक्च्युअल बेसिसने घ्यावं असं कोणत्या कमिटीने सांगितलेलं आहे. सो कमिटी आहे नरसिम्हन कमिटी, ऑप्शन ए. पुढे जाऊया, शेड्यूल टू ऑफ बँक फायनल अकाउंट डील्स विथ. बघा, आत्ताच आपण म्हटलं होतं शेड्यूल तुम्हाला माहिती पाहिजे. सो शेड्यूल टू कशाच्या रिलेटेड आहे? सो रिझर्व अँड सरप्लस. क्लिअर आहे? पुढे जाऊया आपण. नॉन बँकिंग ॲसेट्स आर रेकॉर्डेड इन डॅश डॅश शेड्यूल ऑफ बँक फायनल अकाउंट. बघा, प्रश्न आतला विचारतात नॉन बँकिंग ॲसेट हे कोणत्या शेड्यूलमध्ये जातात. मग तुम्हाला त्या शेड्यूलच्या आत काय घेतात पॉईंट्स, कुठले कुठले ॲटम येतात हे देखील माहिती पाहिजे. सो शेड्यूल नंबर 11. शेड्यूल नंबर 12 डील्स विथ कशाचे रिलेटेड आहे? दॅट इज कॉन्टिंजेंट लायबिलिटी. रेंट, टॅक्सेस अँड लाईटिंग आर डॅश डॅश. सो दीज आर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. शेड्यूल नंबर 16 हे तुम्हाला माहिती पाहिजे. अकाउंटिंग स्टँडर्ड डॅश डॅश इज डील्स विथ कॅश फ्लो स्टेटमेंट. सो दॅट इज अकाउंटिंग स्टँडर्ड 3. कुठल्याही स्टँडर्डवरती प्रश्न पडू शकतो. अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर लीजेस इज डॅश डॅश. सो दॅट इज अकाउंटिंग स्टँडर्ड 19. डिअर स्टुडंट्स, हे काही सॅम्पल क्वेश्चन होते. तुम्ही या पद्धतीने डीप स्टडी करणं अपेक्षित आहे. एक एक चॅप्टर घ्या, वेळ आहे तुमच्या हातामध्ये अजून. तुम्ही एक चॅप्टरचे असे काही महत्त्वाचे क्वेश्चन साईडला काढलेत तर नक्की खूप छान मार्क्स पडतील. डिअर स्टुडंट्स, येथे आउट ऑफ मार्क्स पाडायला तुम्हाला चान्स आहे. सो थोडा डीप स्टडी करायचा, जस्ट 15 डे. हे 15 दिवस, 10 ते 15 दिवस तुम्हाला व्यवस्थित, 10 दिवस तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. लाईफटाईम पुन्हा स्टडी करण्याची आवश्यकता नाही. थँक्यू स्टुडंट्स, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय बाय.